अशोका ग्रुप ऑफ स्कूल मधील शूटिंग या खेळात सहभागी असणारा उभरता खेळाडू देवजीत दत्ता रॉय यांना आपल्या खेळाच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवून शाळेसह नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. अशोका ग्रुप ऑफ स्कूलनं जिल्ह्यातून आतापर्यंत 35 खेळाडू राष्ट्रीय पातळीवर पोहोचवले आहेत. यातील 18 खेळाडू हे भारतीय संघात सराव करत आहे. शाळेतील प्रशिक्षक अभय कांबळे यांनी देवाजीतला प्रोत्साहन दिलं. 2015 देवाजीतनं पहिली जिल्हा पातळीवरील स्पर्धा एअर रायफल या विभागातून जिंकून कांस्य पदक पटकावलं होतं, तर 2016 सुवर्ण पदक मिळवलं होतं. यानंतर कांस्य रजत पदक मिळवून त्याने पुणे येथे पार पडलेल्या 60 राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत प्रवेश मिळवला. केरळ येथे होणाऱ्या 61 राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत त्यानं भारतीय संघात प्रवेश केला आहे. याचबरोबर नवी दिल्ली येथे खेलो इंडिया खेलो, कोल्हापूर मुंबई येथे पार पडलेल्या अनेक स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे. जानेवारी 2020 केरळला प्रथमच त्याने राष्ट्रीय पातळीवर सर्वोत्तम गुण पटकावत भारतीय संघातील युवा श्रेणीत स्थान मिळवलं आहे. या संघाचे शिबिर 1 एप्रिल 2020 पासून नवी दिल्ली इथं होत आहे. देवाजीतनं 8 खुल्या राष्ट्रीय स्तरावरील सहभागी स्पर्धेत सहभागी होत 21 चाचणी स्पर्धेत सहभाग घेतला होता आणि स्वतःला सिद्ध केलं होतं. शाळेसाठी आणि नाशिकसाठी हा अतिशय गौरवाचा क्षण आहे की आपल्या नाशिकचा, माझ्या शाळेचा 10वीतला विद्यार्थी देवजीत रॉय हा इंडियन स्क्वॉडमध्ये रायफल शूटिंग टिपसाईट या कॅटेगरीमध्ये इंडियन स्क्वॉडमध्ये 12 टीममध्ये सिलेक्ट झालेला आहे. हे नाशिकमधला हा यंगेस्ट शूटर आहे जो या लेवलला आज याचं सिलेक्शन झालं आहे आणि शॉर्टली ही विल बी रिप्रेझेंटिंग इंडिया. आज या आपल्या अख्ख्या नाशिकसाठी ही अतिशय गौरवाची बाब आहे आणि अशोका स्कूलनी रायफल शूटिंगची ॲक्टिव्हिटी ऑलमोस्ट 10-12 सुरू केली आणि जेवढ्या बेस्ट पॉसिबल फॅसिलिटीज प्लेयर्स डेव्हलप करण्यासाठी देता येतील त्या देण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न केले आणि त्याचं जे फ्रूट म्हणतात, ज्याचं खरं फळ म्हणतात, ते फळ आज आपल्या नाशिकला पाहायला मिळतं आहे. या 12 स्क्वॉडपैकी 3 महाराष्ट्रातून सिलेक्ट झालेत आणि त्या 3 2 मुंबईचे आहेत आणि 1 नाशिकचा आहे. एक्सपिरियन्स बहुत ज्यादा अच्छा रहा है क्योंकि इतना बड़े लेवल तक आया हूँ, मतलब इतना स्ट्रगल करने के बाद तो मेरे लिए बहुत गर्व की बात है. और स्कूल ने तो बहुत ज़्यादा ही सपोर्ट किया है उस मामले में क्योंकि पढ़ाई का बहुत मिस होता था, मैचेस में जाता था तो उस टाइम पे हमारे टीचर्स मेरे लिए स्पेशली रुक के मुझे सिखाया करते थे और जो जितना भी बैकलॉग था वो क्लियर करने का पूरा ट्राई करते थे. मेरा सपना तो है अभी ओलंपिक जो अभी आने वाला है अगला, उसमें खेलना, पार्टिसिपेट करना, एटलीस्ट फाइनल्स में तो आना ही है. ऐक्चुअली अपने आमच्या ज्या संस्थेमध्ये जे आहे अशोका युनिव्हर्सल स्कूल संस्थेतर्फे जी प्रोसेस जे आम्हाला फॅसिलिटीज जी दिली गेली आहे खेळाडूंसाठी, जसं की आता चेअरमन सरांचं जे स्वप्न आहे की नुसतं शिक्षणासोबत ॲक्टिव्हिटी पण इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यामधून पण मुलं घडू शकतात, हे जर उदाहरण आहे तर ते अशोका युनिव्हर्सल स्कूलमध्ये आहे आणि त्याचं जिवंत उदाहरण मी आज तुमच्यासमोर आहे की जसं शूटिंगमध्ये देवजीत रॉय आज ज्या लेवलला पोचलेला आहे तर हे नक्कीच संस्थेचं खूप मोठं यश आहे. त्यांनी ज्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड केलेल्या आहेत तर त्याच्यामुळे आज हे तो देवजीत आज या लेवलला पोहोचलेला आहे. देवाजीच्या निरंतर कष्टाचे, प्रामाणिकपणाचे तसेच चिकाटीचे फळ असल्याची माहिती त्याच्या उत्तुंग यशासाठी झटणाऱ्या प्रशिक्षक अभय कांबळे यांनी दिली. शूटिंग या खेळासाठी युवा श्रेणीतून राष्ट्रीय पातळीवर निवडला जाणारा देवाजीत रॉय अशोका ग्रुप ऑफ स्कूलचा एकमेव विद्यार्थी असल्याचं अशोका एज्युकेशनचे सहसचिव श्रीकांत शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. ध्येय निश्चित करून त्यावर फोकस ठेवल्यास यश निश्चित मिळत असल्याची प्रतिक्रिया देवाजीत रॉयने दिली. पत्रकार परिषदेला अशोका एज्युकेशनच्या व्यवस्थापकीय संचालक आस्था कटारिया, दिनेश सबनीस आदी उपस्थित होते. उमेश आवनकर, दिशा न्यूज, नाशिक.